सोलापुरातून महागडे मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील चोरट्यास ग्रामीण गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून 22 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात मोबाईल स्नॅचिंग, मोबाईल आणि मोटरसायकल चोरणारी टोळी सक्रिय झाली होती. त्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली. गुन्हे शाखेचे PSI शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथून एका इसमाला बुलेट गाडीसह ताब्यात घेण्यात आलं. त्याची चौकशी केली असता त्याने साथीदारांसह मोबाईल चोरी केल्याचं कबूल केलं. त्याच्याकडून विविध कंपन्यांचे 22 महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अधिक माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेमध्ये आपल्याकडे काम करणारे PSI शैलेश खेडकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की 2 ते 3 इसम यांनी मोबाईल स्नॅचिंग भरपूर केलेल्या आहेत आणि नुकतेच ते या क्राईम मध्ये ते उतरलेले आहेत आणि कमी वयाची मुलं असलेली यांनी मोबाईल स्नॅचिंग वगैरे केलेले आहेत आणि ते विक्री करण्यासाठी शोधाशोध करत आहेत. तर ती इन्फॉर्मेशन जेव्हा त्यांनी व्हेरीफाय केली त्यावेळेला त्यांना एक संशयित इसम मिळून आला. त्याच्याकडे एक बुलेट मिळून आली, बुलेट व्हेइकल. सो त्या व्हेइकलचं त्यांनी डिटेल्स वगैरे त्याला मागितले, कागदपत्र त्याचे मालकी सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी त्या त्याला देता आल्या नाहीत आणि नंतर ती बुलेट चोरली गेलेली असल्याचंसुद्धा निष्पन्न झालं सोलापूर शहरामधून. आणि त्या व्यक्तीचं आणखी इंट्रोगेशन केलं असता आपल्याला साधारणतः 22 मोबाईल्स, जे तुम्ही समोर बघू शकता महागडे असलेले स्मार्टफोन्स, 22 मोबाईल्स संबंधित इसमाकडून आपल्याला मिळालेले आहेत. आणि त्याचं ते जेव्हा आपण व्हेरीफाय केले की हे कुठल्या चोरीच्या किंवा जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये हा मुद्देमाल गेलेला आहे का, तर आपले सोलापूर ग्रामीणचे 4 गुन्हे याच्यानं उघड झालेले आहेत. 753/754/2021 सोलापूर तालुक्याचा, त्यानंतर 765/21 सोलापूर तालुका आणि 433/21 वळसंग. सो हे 4 गुन्हे आपल्या हद्दीतले उघड झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने 7 गुन्हे हे सोलापूर शहरामध्ये उघड झालेले आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून हे मोबाईल चोरण्यात आले होते. त्याच्याकडून 11 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वात शैलेश खेडकर, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, दिलीप राऊत, हरिदास पांढरे, रवी माने, सचिन गायकवाड आणि केशव पवार यांनी पार पाडली.